तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर चेतन। आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी, आपण कोकणातलं एक कातळ शिल्प आहे जे अश्मयुगीन माणसाच्या त्या काळातली जे माणसं होते त्यांनी जे काही पाऊल खुणा आपल्या इथे सोडलेले आहेत कोकणात, त्या बघायला जाणार आहोत। तर आपल्या व्हिडिओत आता असणार आहेत सुमित आणि जयदीप दोघं पण। हे बघूया, आता ड्रायव्हर आहे आपला कुठं कुठं आपल्याला घेऊन जातो आणि जाऊया त्याच्यासोबत आणि ते बघूया कातळ शिल्प। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल। आणि सबस्क्राईब केल्यावरती चॅनलच्या समोरचं जे घंटा बटन आहे ते पण दाबायला विसरू नका। वाजवा काय ते जोरात, आणि त्याच्यामुळे जर माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओ बघा। चला बघत राहा व्हिडिओ। तर मित्रांनो, प्राग ऐतिहासिक काळातील संदर्भ म्हणून कातळ शिल्पांना विशेष असं महत्त्व दिलं जातं। जो काय आदिमानव होता यानं विविध प्रकारची शिल्प दगडात कोरलेली आहेत, ती कशाची आहेत, त्याच्यातून त्याला काय व्यक्त व्हायचं होतं हे सांगणं थोडं कठीणच आहे। पण कातळ शिल्पांच्या मध्ये जास्तीत जास्त प्राणी पक्षी यांचा समावेश असतो। आणि तर मित्रांनो, जगभरात अशा शिल्पांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिप्स म्हणून ओळखलं जातं। जर आपण अनेक लेणी फिरलात किंवा तुम्ही जर फिरला असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं नक्षीकाम हे बहुतेक लेण्यांवर आढळलेलं दिसेल। परंतु सध्या महाराष्ट्रात आपल्याला विशेष करून ही जी काही कातळ शिल्प आहे ती कोकणात बघायला मिळतात। नाही जिल्ह्यात बघा, जयगड, निवळी, गोळप, रामरोड, उक्षी अशा विविध गावातनं ही कातळ शिल्प आपल्याला बघायला मिळतात। ही कातळ शिल्प म्हणजे काय, तर अश्मयुगीन जो मानव होता म्हणजे 10,000 वर्ष इतक्या पूर्वीचा हा काळ आहे, त्यातले जे काय अश्मयुगीन मानव आहे केलेलं कोरीव काम आपल्याला आत्ता पाहायला मिळतं। म्हणजे जे प्राणी आहेत जे कोरलेले आहेत हे प्राणी हरतात न आढळणारे प्राण्यांची सुद्धा आकृती आपल्याला इथं पाहायला मिळतात। म्हणजे एक शिंगी गेंडा असेल किंवा पानघोडा असेल असे विविध प्राणी आहेत की त्यांच्या आकृती आपल्याला ह्या कातळ शिल्पांमध्ये पाहायला मिळतात। आणि ह्या सर्व अशा म्हणजे साम्य आढळणाऱ्या ज्या काही आकृती आहेत ह्या सर्व अश्मयुगीन काळातल्या आहेत। तो कातळावरती असं चौकट बांधलेली असते आणि त्याच्यात त्या मूर्त्या असतात। सो अशाच एक आपल्या जवळ म्हणजे आपण राहतो तिथपासून अगदी जवळ हा कातळ शिल्प मिळालेला आहे। सो आपण आज तेच बघायला जाणार आहोत। पूर्ण हा गणपतीपुळ्याचा हायवे आहे, जो तुम्ही निवळी मार्गे आलात तर तुम्हाला हा हायवे दिसेल पूर्ण इकडून येतानाचा मागून, आणि इकडे हा डायरेक्ट गणपतीपुळे जातो। आणि इथून येतानाच तुम्हाला इथे एक बोर्ड दिसेल भक्त निवासचा, बघू शकता। आणि इथूनच ते जवळच आहे, तुम्हाला तिकडे एक डीपी दिसेल, डीपी जवळच आहे ते। सो तिथून पण तुम्ही ते बघू शकता। हा एक बोर्ड लक्षात ठेवा जो भक्त निवासला एक रोड जातो, इथे जवळच एक शेड आहे पाठीमागे, ती पण एक तुम्ही लक्षात राहण्यासारखी आहे। सो इथे येण्यासाठी तुम्हाला हे एक लोकेशन किंवा हे जवळचं लँडमार्क तुम्हाला म्हणता येईल आणि तिथूनच ते जवळ आहे। सो आपण आता पुढे जाऊया आणि बघूया तिथं। चला तर आता आपण पोहोचलोय कातळ शिल्पापाशी, जाऊया आता तिथे बघायला कातळ शिल्प। चला मित्रांनो, इथे बघा, इथे एक असं माणसाच्या आकाराचं एक हे दिसलंय आणि इकडे बघा तशाच्या आकाराचं असं आहे। आणि इकडे बहुतेक हे प्राणी आहेत, इकडे कासव वाटतोय आणि इकडे एक कोणतं तरी प्राणी आहे।
नमस्कार। इथे बघा चौकटी आकाराचं ब्रॅकेट आहे हे तुम्हाला दिसेल आणि ब्रॅकेटमध्ये कोरलेलं आहे। रोड जातो तिकडे भक्त निवासच्या इकडे आणि इकडून जो हा रोड येतो हा गणपतीपुळे हायवे आहे। तिथूनच तुम्ही राम रोडला आलात तर एक राईट मारला तर जवळच हे आहे 500 मीटरच्या अंतरावर आणि इकडे पाठी डायरेक्ट इकडून पण तुम्ही गणपतीपुळ्यात जाऊ शकता। आणि हे आमचे दोन कार्टून बसलेत पाठीमागे त्यांच्यामुळे आज आपण आलोय। तर ते स्पॉन्सर करणारे सुमित कदम आपल्याला कॅमेऱ्यासाठी 50,000 लक्षात असू द्या। हा चेहरा आपल्याला स्पॉन्सर करणार आहे तर लवकरच त्याचा फोटो आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला असेल।